नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? आज मी तुम्हाला आहे ना मस्त असं जेवण दाखवणार आहे. आज बुधवार आहे आणि रात्रीचे 8 वाजलेत आणि घरी आम्ही कसं जेवण करतो ना पटापट ते दाखवणार आहे. सोपं जेवण आहे, सोड्याची आमटी आहे, भुर्जी आहे आणि भात आहे. तर पटकन मी बनवणार आहे, बघा ही रेसिपी. पटपट लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि मी तुमच्या कमेंटची खूप वाट बघते. आणि तुम्ही जर नवीन असाल आणि तर आपल्या फॅमिलीमध्ये ना लगेच जॉईन व्हा प्लीज प्लीज. ठीक आहे, आता रेसिपी पटापट चला. इथे मित्रांनो हे बघा असे सोडे म्हणतात. तुम्हाला कोणाकोणाला माहिती आहेत ह्याला हे सोडे आणि कोणाकोणाला आवडतात मला कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे, तर हे सोडे आहेत ना हे गरम पाण्यात असे भिजत घातलेले मी आणि 2-3 वेळा ना असं धुवून घेतलेत. हे बघा असे मस्त आता भिजले पण आहेत. ह्याची मस्त होते आमटी, आम्हाला खूप आवडते. तुम्हाला आवडते की नाही सांगा हां. आणि बघा एक कांदा घेतला आहे, एक टोमॅटो घेतला आहे आणि मिरच्या घेतल्या आहेत. एवढ्या अशा मिरच्या घेतल्या आहेत आणि हे घेतलं आहे. हे बघा हा मसाला आहे, आपण जो वाटलेला मसाला असतो ना तो आहे आमटीसाठी. आणि इथे ही पेस्ट आहे, ही पेस्ट आहे आलं लसणाची पेस्ट आहे. तर एवढं आपल्याला लागणार आहे साहित्य. आणि ना अजून आपल्याला भुर्जी पण बनवायची आहे. तर आज आपल्याला भुर्जी पण बनवायची आहे. तर इथे अशी अंडी मिळतात मित्रांनो, ही बघा ही, तर इथे साईज लिहिली आहे ना, तर ही 6 नंबरची अंडी आहेत. तर ह्याच्यात 3 साईज मिळतात, 6, 7 आणि 8. तर आपण आज भुर्जी पण बनवायची आहे म्हणून मी काय करते माहिती आहे, भुर्जीसाठी आणि आमटीची तयारी दोन्ही एकत्रच करते. बरोबर की नाही? आपल्याला पटापट जेवण करायचं आहे, असंच पटापट करून घेऊया जेवण असं. आणि लास तसंच मस्तपैकी टोमॅटो कापून घ्यायचा. आणि काय करते माहिती आहे, भुर्जीची पण तयारी करते आहे ना मी. भुर्जी आणि आमटी दोन्ही एकत्रच करणार आहे. एकच कांदा घेतला आहे मी भुर्जीसाठी. आजचा मेन्यू काय माहिती आहे का, भात आहे, परत सोड्याची आमटी आहे आणि भुर्जी, असा आजचा मेनू आहे. कसं वाटतो तुम्हाला, कसा वाटला सांगा बरं. आपल्याला पटकन जेवण करायचं आहे ना, पटकन व्हिडिओ दाखवायचा आहे तुम्हाला म्हणून म्हटलं की पटकन. जसं मी जेवण करते ना रोजचं ते तुम्हाला मी दाखवते. ठीक आहे, आफ्टर वर्क म्हणजे घरी आल्यावर मी कसं जेवण करते ते दाखवते तुम्हाला. कमेंटमध्ये सांगा हा एवढं म्हणजे. तर हे जरा पटकन बनतं की नाही त्याच्यामुळे मी करते. ठीक आहे, तर आता आपण सुरुवात करूया. पहिल्यांदा आपण आहे ना सोड्याची आमटी करूया. ठीक आहे, आणि नंतर आपण भुर्जी करूया. तर आधी तुम्हाला आहे ना सोड्याची आमटी दाखवते. तुम्हाला ना सोड्याची आमटी करून दाखवणार आहे. भांड्यात ना आपण तेल टाकले आणि त्याच्यात आहे ना थोडासा कांदा टाकायचा, एकदम थोडासा फोडणीसाठी. थोडीशी मिरची पण टाकते आणि हे आलं लसूण आहे ना त्याची पेस्ट टाकायची. ठीक आहे, आणि हे असं परतून घ्यायचं. माझी पद्धत आहे जेवण करायची म्हणजे मी अशी करते. आता आपण असं लसूण पण टाकू शकतो, आता लसूण फेटायचा तो टाकायचा. ठीक आहे, थोडासा टोमॅटो टाकायचा. आता आपण ह्याच्यात आहे ना लाल तिखट टाकायचं आपल्याला पाहिजे तसं. हळद टाकायची, अजून धणे जिरे पावडर टाकायची, गरम मसाला टाकायचा.
झालं एकदम पटकन बनणार मी दाखवते सोड्याचं कालवण. ठीक आहे, मसाला मस्त पैकी असं परतायचं. हे बघा असं कसं वाटतंय, छान वाटतंय की नाही, मस्त कलर आलाय. आता आपल्याला हे वाटण आहे ना हे टाकायचंय. आपण आता हे सगळंच टाकूया, हे कांदा खोबऱ्याचं वाटण हे सगळंच टाकायचं असं पटकन. आणि असं मिक्स करायचं. छान बनतं हा हे कालवण, म्हणजे खूप आवडतं आम्हाला, हे खूपच छान लागतं. आपल्याला भुर्जी पण करायची आहे, मी तुम्हाला भुर्जी पण दाखवणार आहे ह्याच्यानंतर. हे जसं शिजेल तसं मी हे साईडला ठेवणार शिजत, आणि मी भुर्जी करून दाखवणार तुम्हाला पटकन. पाणी टाकायचं थोडस, मिक्स करून घ्यायचं परत एकदा. पटकन होणार कालवण आहे, जरा पण वेळ नाही लागत. ह्याला बघा मस्त असं तेल सुटलंय ना. आता ह्याला असं थोडं तेल सुटलं ना की आपल्याला हे सोडे आहेत ना हे टाकायचे, असे सोडे ह्याच्यात टाकायचे. आणि पाणी टाकायचं, आपल्याला जितकं पाणी पाहिजे, जितकं पातळ पाहिजे, जितकं घट्ट पाहिजे त्यानुसार पाणी टाकायचं. आणि हे मस्त उकळून द्यायचं. झालं हे सोड्याचं कालवण, पटकन होणार आहे, मस्त लागतं. ज्याला चांगली उकळी येऊ दे, तुम्हाला भुर्जी पण दाखवणार आहे मी करून. हे जे कालवण आहे ना हे आपण साईडला ठेवूया, म्हणजे त्याला तिकडे चांगली अशी उकळी येईल, त्याला उकळी आणण्यासाठी तिकडे ठेवूया. मला तुम्हाला भुर्जी दाखवायची आहे, मस्त पैकी आहे ना भुर्जी दाखवते. हे कालवण आहे ना सोड्याचं, हे इथे ठेवलंय साईडला, उकळी येते त्याला चांगली आता. आणि इथे मी तुम्हाला आता भुर्जी करून दाखवते. ठीक आहे, तर हे भांडं घ्यायचं, एक कढई घेतली आहे, त्याच्यात तेल टाकायचं. हे बघा तेल टाकायचं. आणि आता तेल आहे ना चांगलं तापलंय, आता आपण आहे ना ह्याच्यात थोडीशी आहे ना मोहरी टाकायची, एकदम थोडी. मोहरी तडतडली ना की आपण त्याच्यात कांदा टाकायचा आणि मिरची आणि टोमॅटो सगळंच टाकायचं. कांदा शिजण्यासाठी आहे ना मीठ पण टाकायचं. आलं लसूणची पेस्ट टाकायची, मस्त पैकी परतायचं. म्हणजे कसं मीठ टाकल्यामुळे आहे ना कांदा पटकन शिजतो है ना, तसं मस्त पैकी असं परतायचं.
आपलं कालवण जे आपण ठेवलं होतं त्याला पण मस्त उकळी आली आहे बघा. ह्याच्यात आपण हे पण टाकू शकतो, ह्याच्यात आपण चिंच टाकू शकतो, कोकम टाकू शकतो. आता माझ्याकडे नाही आहे म्हणून मी नाही टाकत, तुम्ही याच्यात टाकू शकता. तशी आमटी आहे बघा, मस्त आहे, मस्त अशी उकळी येऊन द्यायची मस्त पैकी. आणि इथे कांदा पण बघा लगेच असा एकदम नरम झालाय. पटकन होणार जेवण करते आज, कारण आज कसं आहे सुट्टीच्या दिवशी म्हणजे कामाच्या दिवशी ना जास्त वेळ नाही मिळत. मग आज भातच खाणार आहे, भात भुर्जी आणि सोड्याची आमटी असा आज मेन्यू आहे. तुम्ही पण या जेवायला आमच्याकडे. आज चपाती खायची नाही आम्हाला म्हणून आम्ही आज भातच खाणार आहे. तर तुम्ही पण खा आमच्याबरोबर या जेवायला. तर बघा कांदा पण आपला मस्त नरम झालाय ना. आता आपण काय करूया, ह्याच्यात आहे ना लाल तिखट टाकूया, थोडस हळद टाकूया. ही आपण भुर्जी करतोय, तसं मस्त परतून घ्यायचं. पटकन होते हा भुर्जी पण, मला भुर्जी करायला खूप आवडते कारण पटकन होते, वेळ लागत नाही ना. हा मसाला ना हे जे तिखट आहे ना, मला एका मैत्रिणीने विचारलं होतं कमेंटमध्ये की हे तिखट कुठलं आहे. तर हे ना तिखट असं सुपर मार्केटमधून आणलेलं आहे, इंडियन सुपर मार्केटमधून. साधंच तिखट आहे, काहीच त्याच्यात म्हणजे साधं जे तिखट असतं ना तेच आहे. आणि तिखट पण असतं बऱ्यापैकी, म्हणजे नुसती मिरची पूड आहे असं. ठीक आहे, आता आहे ना आपण ह्याच्यात अंडी टाकूया. एक 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 अशी अंडी फोडून टाकायची. ठीक आहे, अशी घ्यायची, अशी फोडायची. आपल्याला जितकी अंड्यांचं करायचं आहे ना तेवढी अंडी घ्यायची आणि अशी फोडायची. इथे असं आम्ही ट्रेच आणतो मंडळी, म्हणजे ते कसं ट्रे आणलेलं बरं पडतं ना. बापरे तिखट झालंय. छोटी अंडी आहेत त्याच्यामुळे थोडीशी जास्त घ्यावी लागतात, मोठी असली की 6 अंडी खूप होतात. पण आता 8 अंडी घेतली आहेत मला वाटतं. मी किती घेतली बरं अंडी, 8 घेतली मला वाटतं. आणि असं मस्त असं मिक्स करायचं. छान होते ना भुर्जी, कोणाकोणाला आवडते भुर्जी. ही भुर्जी करायची मस्त पैकी. इथे बघा आपलं कालवण आला पण मस्त अशी उकळी आली आहे. कालवणाला पण मस्त अशी उकळी आली बघा. मस्त पैकी करायचं कालवण आणि अशी भुर्जी करायची. मस्त शिजलंय बघा सोड्याचं, किती मस्त झालंय. आता आपण काय करूया, हे बंद करूया स्विच. ही भुर्जी करायची ना म्हणजे असं हलवत राहायचं. खूप मस्त अशी झाली आहे भुर्जी, एकदम झणझणीत झाली आहे, छान झाली आहे. तिखट मस्त वाटतं, आता थंडी आहे ना तसं तिखट खायला बघा खूप छान वाटतं की नाही. तर असं
ही कढई आहे ना इकडनं घेतली होती, इथे एक बाजार भरतो ना तिकडनं, तर थोडीशी अशी ना पातळ आहे पण चांगली आहे तशी, तिखट, सोड्याचं कालवण, परत भात खूप छान लागतं तिने बघा. असं मस्त आपली भुर्जी झाली आहे गरम गरम, तुम्ही पण या खायला, किती मस्त झाली आहे बघा. थंडीतून आहे ना असं गरम खायला लागतं मित्रांनो इकडे, तर इथे ना थंडीत ना मंडळी असं खायला लागतं आम्हाला गरम गरम, असं खूप मस्त वाटतं. तर ही भुर्जी आपली तयार आहे, भुर्जी पटकन होते की नाही, तर ही भुर्जी आपली तयार आहे. ही बघा ही भुर्जी तयार झाली आहे, ठीक आहे, अशी मस्त पैकी. इथे सोड्याचं कालवण पण तयार आहे मस्त पैकी आहे ना, आणि इथले भात पण तयार आहे. कसं वाटलं जेवण बघा, तर जेवण बघा मंडळी, ही आपली भुर्जी आहे इथे तयार बघा, मस्त अशी भुर्जी आहे, गरम गरम भात आहे. हा भात आहे ना राईस कुकर मध्ये बनवलाय, हा बघा हा राईस कुकर आहे, तर हा गरम गरम भात आहे, परत सोड्याची आमटी आहे. आजचं हे जेवण तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा, ठीक आहे. बाय, लव यू, बाय, थँक्यू फॉर वॉचिंग.